आता काटोल मतदारसंघातून बातमी समोर येते। काटोल मतदारसंघात भाऊ विरुद्ध भाऊ असा सामना होण्याची शक्यता आहे, कारण काटोल मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार आशिष देशमुख तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सलील देशमुख हे निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे। काटोल मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर भाजपने मला संधी दिली तर अनिल देशमुखांचा पराभव निश्चित आहे आणि हिम्मत असेल तर माझ्या विरोधात अनिल देशमुखांनी लढून दाखवावं असं आव्हान आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांना दिलंय। आज राजीनामा देण्याची हिम्मत धाडस करणारा आणि त्याग करणारा तुमचा आशिष देशमुख आहे, पण अनिल बाबू आता शड्डू ठोकून आशिष देशमुख तयार आहे। 2014 तुम्हाला पाणी पाजलं होतं, 2024 देखील तुम्हाला पाणी पाजून परमनंटली घरी बसवण्यासाठी आशिष देशमुख आता तयार झालाय। भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली तर नक्की परत एकदा या विधानसभा क्षेत्रात। आणखीन एक मोठी बातमी, रुपाली साकळकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे। अशात रुपाली ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। रुपाली साकळकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी दिल्यानं रुपाली ठोंबरे नाराज झाले आहेत, त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल। तिकडे मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष सुरू झालाय। 2019 बंडखोरी करत गीता जैन या अपक्ष म्हणून निवडून आल्या आणि आता गीता जैन पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत। नरेंद्र मेहता देखील रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे नेमकं तिकीट कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रोजेक्ट करतंय, मात्र भाजपला भीती वाटते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केलंय। तसंच महायुती या निवडणुकांमध्ये 120 पुढे जाणार नाही आणि जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढे केलं तर महायुतीच्या जागा खरं तर 80 पुढे जाणार नसल्याचा दावाही रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। एकच कुठे कळतंय की अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रोजेक्ट हे भाजपकडनं केलं जात आहे। कालसुद्धा जर आपण त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली तर उत्तर देत असताना फडणवीस साहेबच पुढाकार घेऊन तिथं उत्तर देत होते, त्याच्यामुळे कुठेतरी एक अंदाज होता की महायुती ही एकनाथ शिंदे साहेबांना नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांना पुढं करत आहेत। फक्त चेहरा आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा जर पुढं केला ऑफिशियल आणि तो लोकांना कळला तर महायुतीचे तसे 120 लोकच निवडून येणार आहेत। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। श्रीरामपुरातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये फूट पडण्याचे संकेत आहेत। काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका अशी मागणी श्रीरामपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। मतदारसंघात हिंदुत्वासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून रामगिरींच्या विरोधात मुस्लिमांचं समर्थन करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। ऐन वेळेला काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास महायुतीचं नुकसान होणार असा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रकाश चित्ते यांनी महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा दिलाय। भाजपनं आमदार श्रीकांत भारतीय आणि तुषार भारतीय यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीत दोघांनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय, त्यामुळे अमरावतीमध्ये महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे। रवी राणा हे आमच्या नेत्यावर कारवाईची मागणी कशी करू शकतात असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला। ज्यांनी कार्यालय भाजपचं उघडलं त्यांनी नवनीत राणाच्या विरोधात भाजपमध्ये असताना भाजपमध्ये बंडखोरी केली, भाजपच्या कमळाला पाळण्याचं काम ज्यांनी केलं ते खऱ्या अर्थानं जे भाजपचे बंडखोर म्हणजे भाजपचेही म्हणता येणार नाही, ते काही नेत्यांच्या सुपाऱ्या घेऊन भाजपच्या सोबत राहून भाजपचा घात करतात असे कटप्पा लोक आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरून पुण्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक मानकरांनी नाराजी व्यक्त केली होती। आता दीपक मानकर यांच्या समर्थनासाठी अजित पवार गटातील 250 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। ऐन निवडणुकीपूर्वी दिलेल्या या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। आमदार नियुक्त करताना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मानकरांनी बोलून दाखवली होती।
सांगोल्यातून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील निवडणूक लढवणार नाहीयत. सांगोल्यामध्ये दीपक आबा साळुंखे विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशी निवडणूक होईल. शहाजी बापू रिंगणातून माघार घेतील असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केलाय. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे जनतेची जोरदार उसळी आहे. महाराष्ट्राचं चित्र काय असणार हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे यावेळी सांगोल्यात आबा विरुद्ध बापू अशीच लढत पाहायला मिळेल असंही जानकर म्हटलंय. शहाजी बापूंनी आजवर जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या प्रत्येक वेळी त्यांच्या खिशात एकही रुपया नसायचा. अगदी गेल्यावेळी मी तिथे गेल्यावर मला जेवण घालायलाही त्यांच्याकडे खिशात पैसे नव्हते. बापू नेहमी दुसऱ्याच्या पैशावर रिस्क घेतात असा टोला देखील त्यांनी लगावलाय. मला 100% माहिती आहे की इथं बाबा विरुद्ध आबा हीच लढाई आहे आणि या लढाईमध्ये या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब या मतदारसंघावरती कायमच ज्यांची छत्रछाया आहे ते जयंतरावजी पाटील साहेब आणि काँग्रेसचे राहुलजी गांधी या सगळ्या मंडळींच्या पाठीमागं ज्याही पद्धतीनं महाराष्ट्र हा उसळी घेतो आहे. आजच तुम्ही बघितलं असेल केंद्रीय निवडणूक आयोगानं पुन्हा तुतारी आणि पिपानी हे विधानसभेसाठी लावलेले आहेत. आता एक मोठी बातमी. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांचा शरद पवार गटातील प्रवेश खोळंबल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात रंगली आहे. विजय नाहटा यांनी शरद पवार गटाकडून बेलापूर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र नाहटा यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध लक्षात घेता त्यांचा पक्षप्रवेश रखडलाय. मंगेश आमले यांना उमेदवारी देण्याचा आग्रह पक्षप्रमुखांकडे करण्यात आलेला आहे.